की मिलिंद देवरा सोडून गेले, कारण का मित्रपक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली. ते आपल्या सगळ्यांच्या आईने आपल्याला सांगितले की ही एक जागा आहे जिथे आपल्याला आमंत्रण लागत नाही, तिथे निष्ठेने, विश्वासाने, आदाराने, प्रेमाने जायचं असतं. त्याच्यामुळे तिथे जायला कोणाचं आमंत्रण लागायची प्रश्नच उद्भवत नाही. दर्शनाला मी दररोजच दर्शन करते. मला तर गरीब कष्ट करणाऱ्या तुमच्यामध्येही मला पांडुरंग दिसतो. चांगला जो काम करतो ना त्याच्यात मला पांडुरंग दिसतो, हे आम्हाला संतांनी शिकवलंय. ताई, आज या भागात तुम्ही आलात आणि आम्हालाही येताना या रोडची इथली परिस्थिती पाहायला मिळाली, तुम्ही पाहिली असेल. काय नेमकी इथली अडचण आहे, तुम्ही काय म्हणजे बावधनचा हा भाग जो आहे तो आधी ग्रामपंचायत होती, आता पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आलेला आहे. दोन वेळा सविताताई दगडे या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत होत्या जिल्हा परिषदला, तेव्हा त्यांनी दोन वेळा इथे निधी टाकलेला होता ऑलरेडी. तेव्हा मी खासदार होते आणि ताई जिल्हा परिषदला होत्या. दोन वेळा निधी आला आणि तो परत गेला दुर्दैवाने. याचं कारण असं की जेव्हा ह्या बिल्डिंग झाल्या तेव्हा जे रस्त्याचं नियोजन झालं त्याच्यात रस्ते ते ह्याच्यावर नकाशात दिसत होते, पण त्या खाजगी जमिनी होत्या. आता त्यावेळीच ना ताईंना माहिती होतं ना मला माहिती होतं, त्याच्यामुळे प्रशासनाने तेव्हा हे बारकाईंनी जर बघितलं असतं तर ह्या एक यातले जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या झाल्या नसत्या. आता PMRDAकडे हा विषय माझं राहुल महिवालांशी आत्ताच बोलणं झालं. उद्या 4 वाजता आम्ही तिथली इथली सगळी टीम त्यांच्याकडे जाणार आहे आणि इथून रस्ता कसा काढता येईल आणि दोन वेळा निधी परत गेलेला आहे पडलेला, हे अतिशय दुर्दैवी आहे, आणि त्याच्यातून कसा तातडीने मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी उद्या 4 वाजता मीटिंग. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पाण्याचाही प्रश्न अतिशय गंभीर या भागात झालेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याचा अनेक महिने मी स्वतः फॉलोअप करते आहे, ट्विटही केलेला आहे त्याबद्दल, आंदोलनाचाही इशारा दिला होता, पण अजूनही जेवढी आम्हाला अपेक्षित आहे तेवढी मदत ही सरकारकडून होत नाही आहे, तो म्हणजे बावधनच्या विजेचा प्रश्न. बावधनसारख्या एवढ्या विकसित भागात आजही वीज अनेक वेळा जाते, लोक वर्क फ्रॉम होम करतात, आणि त्याच्यासाठी MSEBकडे मी स्वतः अनेक वेळा गेलेले, सरकारने मला शब्द दिला होता की ते जमीन देतील आणि लवकरात लवकर मार्ग काढतील, पण अजून सरकारने तो मार्ग काढलेला नाही. त्याच्यामुळे आजही अनेक ठिकाणी विकासाची विजेची कामं ही कमतरता दिसते, पहिला मुद्दा. आणि कालच बावधन भागातल्या अनेक सोसायटीज आहेत ज्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली आहे की पाणी चा जो प्रेशर आहे ते अतिशय कमी झालं आहे. कालच मी विक्रम कुमारांशीही या विषयात बोललेले आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की ते लवकरात लवकर आज उद्यामध्ये त्याचं नियोजन कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्यामुळे बावधनमधला कचरा, पाणी आणि वीज हे तिन्ही मुद्दे जे सगळे मूलभूत सुविधांचे जे विषय आहेत ते पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आहेत, इथे नगरसेवक नाही, जे हे सगळे कॉर्पोरेशनच्या अखेरीतले विषय आज रेज होत आहेत. त्यांना ऐकणारा कोणी नाही, सरकार ना जिल्हा परिषद ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन घेत आहे, त्याच्यामुळे भरडला जात आहे सर्वसामान्य माणूस आणि त्याचे हाल होत आहेत, हे अतिशय दुर्दैव आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती पुन्हा एकदा करते की कॉर्पोरेशनची आणि जिल्हा परिषदची इलेक्शन्स घ्या, कारण का मूलभूत सुविधांमध्ये लोकांना प्रचंड अडचण होते. कोर्टात जरी हा मुद्दा निवडणुकींचा जो प्रलंबित प्रश्न असला तरी सरकार मात्र मुद्दामून निवडणुका घेत नाहीत असं वाटतं. शक्यता नाकारता येत नाही, कारण का म्हणजे कारण काय हे इलेक्शन न घेण्याचं, आणि जरी डिले होत असेल तर मग त्यांनी रेस केला पाहिजे सरकारने तो इश्यू की हे इमर्जन्सी सारखी परिस्थिती आहे, हे अर्जंट मॅटर आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन आम्हाला तारीख द्या. काही काल अटल सेतूचं उद्घाटन झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी आले होते. एका गाडीला जायला वर्षाला महिन्याला 12,500 रुपये म्हणजे दर वर्षाला जवळपास 1.5 लाख रुपयाचा टोल एका गाडीला बसतोय, खरंच या सामान्य नागरिकाला परवडणारा टोल असू शकतो का? खरं तर मी तो टोल महाविकास आघाडीच्या काळात काम चालू होतं तेव्हा मी त्याला गेले होते. आजही मी मुंबईवरनं आले त्याच रस्त्यावरनं आले, आणि टोल आणि वेळ या दोन्हीचा आपल्याला विचार करायला, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ते जर चांगलं असेल, कोणी केलं असेल तरी अर्थातच चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. त्याच्यामुळे एखादा चांगला प्रोजेक्ट केला असेल तर ती मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण दोन महत्त्वाचे मुद्दे जे मला तिथे वाटतात की ते टोल दोन्ही बाजूला जिथे संपतो किंवा सुरू होतो कुठलाही हिशोब करा, त्याचे जे सपोर्टिंग रस्ते असले पाहिजेत, म्हणजे मुंबईत उतरल्यावर PDMLRoad आजच एवढा वेळ जातो आमचा तिथे, कधी पुण्याला येताना किंवा जाताना तिथे प्रॉब्लेम आहे,
त्याच्यासाठी काय नियोजन केलं आहे का सरकारने किंवा ह्या बाजूला उतरल्यावर तीच परिस्थिती? आज घाटातही माझा एक तास एक्स्ट्रा गेलाच, कधीही म्हणजे 365 days 24/7 तुम्ही कधीही पुण्यावरनं मुंबईवरनं पुण्याला येत असाल, सकाळ दुपार संध्याकाळ दिवस रविवार सुट्टीचा दिवस असं काही नाही, घाटात ट्रॅफिकच लागतो आणि 1 ते 1.25 तास फक्त घाटातच जातो, तर तो एक मूलभूत अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यातून मार्ग पाडला एक. आणि टोलमुक्त भारत हे या केंद्र सरकारने एक शब्द ह्या देशाला दिला आणि महाराष्ट्रातही आम्ही टोल घेणार नाही हेही या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने सांगितलेलं आहे, पण मग तो झुमला आहे का असं पुन्हा एकदा सिद्ध होतो. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे एक मिनिट, ह्याचाच विषय इन्फ्रास्ट्रक्चरचाच विचार आणि अब्दुल सत्तार सुद्धा होते आणि त्यांनी सगळ्या प्रश्नानंतर त्यांनी हसले ते प्रश्न. मला याच्याबद्दल माहिती नाही, पण हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे असं तुमच्या चॅनलवर जेव्हा हे सरकार आलं तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्यामुळे अशा काही घटना होत असतील तर केंद्र सरकार न खाऊंगा न खाने दुंगा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत हे जे भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं, मला वाटतं हसणंच्या ऐवजी जर मला वाटतं देवेंद्रजी त्या 105 आमदार, सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा शब्द देशाला दिला होता, राज्याला दिला होता, नागरिकांना दिला होता, तर मला असं वाटतं ह्याची नोंद मी विनंती करीन देवेंद्रजींना की त्यांनी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे आज एकनाथ शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत जात आहेत आणि विकासाच्या मार्गावर मला जायचं आहे म्हणून मी त्या पक्षात जातो असं म्हणताना दिसत आहेत, पण पुन्हा एकदा शिवसेनेला फोडण्याचं राजकारण आहे, ते फोडतात असं हे क्लिअर दिसतं, पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचा एक मोठा नेता फोडला असं वाटतंय का? ते खरं तर आपण जर बघितलं तर एक विश्वासू नेते आहे, म्हणजे विश्वास एक मोठा नेता आहे आणि जेव्हा तुम्ही मित्रपक्ष म्हणून काम करता एवढे मोठे नेते जर काँग्रेसला सोडून जात असतील तर म्हणजे खरंच तुम्ही सरेंडर झालात पहिलेच असंच म्हणायचं का? त्याचा काय संबंध, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ना, अनेक वेळा तिकीटं कापली जातात, आपली विचारधारा सोडायची का नाही हा आपला विषय असतो ना, आणि माझं असं मत आहे की मिलिंद देवरा सोडून गेले कारण का मित्रपक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली, त्याच्यामुळे आणि कदाचित असंही असू शकतं की जे आत्ता ज्या आघाडीत ते गेले त्यांच्याकडे दुसरा कॅन्डिडेटही नव्हता याचा अर्थ, म्हणून तर त्यांनी इम्पोर्ट केला ना कॅन्डिडेट. आणि एवढे वर्ष कट्टरपणे ते काँग्रेसमध्ये राहिले, सगळं केलं, कुठंतरी जेव्हा तुम्ही इंडिया आघाडी म्हणून येता असे लोक जर जात असतील काँग्रेसला सोडून जे कट्टर काँग्रेसी आहे तर याचा फटका साहजिकच सगळ्यांना म्हणजे अख्ख्या राज्यात म्हणजे जे काही निवडणुका समोर जाणार आहात त्याला बसणारच. मला नाही वाटत अजिबात, मुंबईत सर्वे बघा ना, पण जर ते प्लसमध्ये येत असतील ते विन तुम्ही बघा ना सर्वे, तर विचारा, मी मुंबईत राहते माझे अनेक, मला नाही माहिती, तुम्ही माहिती काढा ना, मी मुंबईत राहिलेले ते माझे माझा नवरा मुलं मुंबईत राहतात, ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. नाही पण राहुल गांधी यांची न्याय यात्रा आजपासून सुरू होते आणि याच दिवशी खरं तर ही वेळ साधून मिलिंद देवरांनी मुद्दामून पक्षप्रवेश करावा असं काही ठरलं असावं किंवा काय नेमकं हे राजकारण? त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल, त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील, कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मंत्रीपद, मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत, मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे नक्की त्यांच्यात अंतर्गत काँग्रेसमध्ये काय झालं याच्यावर मला भाष्य करता येणार नाही, पण एक नक्कीच आहे त्यांची महायुती आहे, करेक्ट, महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा. राहुल हे कॅन्डिडेट दिल्यानंतर म्हणजे जिंकतील का ते मला कसं माहिती, त्या मुंबईची जनता ठरवणार, मी नाही तिथली मतदार, सदानंद सोळे मतदार आहेत, मी नाही, प्रश्न सदानंद सोळे तिथले प्रश्न ते आता सदानंद सोळेंना विचारा त्यांचा मतदार. एकतर मी तिथे मी फार कमी राहते मुंबईमध्ये, त्याच्यामुळे सिद्धानंद सुळेंचं मतदान कोणाला ते करणार, मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं मिलिंद देवरांना म्हणजे पंजाला मतदान केलं होतं, यावेळेस कोणाला करणार मला नाही माहिती. राहुल गांधींची न्याय यात्रा आजपासून सुरू होते, याचा इम्पॅक्ट येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेसला फायदा होऊ शकतो का? अर्थातच कुठल्याही यात्रेचा हा फायदा किंवा तोट्यासाठी करत नसते, ते आपल्या वैचारिक भूमिका मांडण्यासाठी होतं आणि देशात आज इतकं जे वातावरण मला अनेक भागांमध्ये दिसतं ते द्वेषाचं, फोडाफोडीचं, म्हणजे आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED, पक्षफोडा, घरफोडा ह्याच्यातच दिसतं आहे, त्याच्यामुळे एखादी व्यक्ती विकास आणि प्रेम आणि एक आदर्श म्हणजे महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आज ते हे जे करत आहेत काम,
म्हणजे सत्याच्या मार्गाने आणि शांतते आणि प्रेमाच्या मार्गाने. त्याच्यामुळे मला वाटतं ही खूप महत्त्वाची यात्रा आहे. उद्धव ठाकरे हे नेमकं 22 तारखेलाच काळाराम मंदिरात जाणार आहेत, तिथे पूजा करणार आहेत, आरती करणार आहेत. त्यांची वैयक्तिक भूमिका जरी असली तरी त्यांचं म्हणणं आहे की या तारखेलाच 22 जानेवारीला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती जे आहेत त्यांनी नाशिकात यावं आणि आमच्यासोबत आरती करावी. तुम्ही या इन्व्हिटेशनकडे कसं बघता आणि दुसऱ्या बाजूला भाजपने द्रौपदी मुर्मूंना न बोलवणं याच्याकडे, त्यांनी पार्लमेंटच्या बिल्डिंगची जे नवीन उद्घाटन झालं होतं त्यालाही प्रेसिडेंट ऑफ इंडियाला बोलवलं नव्हतं, जे खरं प्रोटोकॉलप्रमाणे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला बोलवायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे आज त्या 22 तारखेच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं नाही बोलवलं मला माहिती नाही, पण उद्धवजींनी जे महामहिम मुर्मूजींना जे बोलवलं आहे त्यांचं मी उद्धवजींनी जी भूमिका घेतली आहे त्याचं मनापासून स्वागत करते. त्यांनी ज्या प्रेसिडेंट या पदाचा मान सन्मान जो उद्धवजींनी ठेवला आहे तो कौतुकास्पद आहे आणि तो संविधानाच्या चौकटीत राहू नये त्याच्यामुळे जास्त आनंद आणि समाधान वाटतं. तुम्ही कुठे जाणार? अयोध्याला का इकडे नाशिकला? मी कशासाठी? दर्शनाला मी दररोजच दर्शन करते. मला तर गरीब कष्ट करणारे तुमच्यामध्येही मला पांडुरंग दिसतो. चांगला जो काम करतो ना त्याच्यात मला पांडुरंग दिसतो, हे आम्हाला संतांनी शिकवलंय. काल जुन्नरमध्ये शरद पवार साहेब म्हणाले की आम्हाला जरी आमंत्रण नसलं तरी आम्ही नक्की जाऊ, अर्धवट काम आहे ते झाल्यावर नक्की जाऊ असं. नाही, कसं आहे, मंदिर मस्जिद चर्च आणि गुरुद्वारा आमच्यावर जे भारतीय मराठी संस्कार आहेत ना त्याच्यामध्ये या अशी ठिकाणं आहेत जिथे आपल्या सगळ्यांच्या आईने आपल्याला सांगितले की ही एक जागा आहे जिथे आपल्याला आमंत्रण लागत नाही, तिथे निष्ठेने विश्वासाने आदराने प्रेमाने जायचं असतं. त्याच्यामुळे तिथे जायला कोणाचं आमंत्रण लागायची प्रश्नच उद्भवत नाही. बावीस तारखेला माझ्या लोकसभा मतदारसंघात मुळशीतच कार्यक्रम आहे. दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी शंकराचार्यांच्याबद्दल विधान केलं होतं, त्यांचा हिंदू धर्माला काय योगदान आहे असं विधान केल्यानंतर आज राज्यात सगळीकडे त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जातं. अनेक वेळा अनेक विधानं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आंदोलन. असंवेदनशील हे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांची अनेक विधानं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, आम्हाला प्रवचनं करतात, संस्कारांबद्दल आम्हाला एवढा बोध देतात. भारतीय जनता पक्षाला तुम्ही विचारलं पाहिजे की तुमचं ह्याच्यावर काय मत आहे मला विचारण्याच्या वेळेची. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीट शेअरिंग संदर्भात काही बैठक होण्याची शक्यता आहे? आमच्या बैठका रोजच राऊंड झालेला आहे. आवड म्हणाले होते येत्या कधीपर्यंत साधारण हे चित्र पुढच्या 8-10 दिवसात कॅन्डिडेट सकट तुम्हाला सगळं कळेल, कारण का कॅन्डिडेट आणि सीट ह्याची सायमल्टेनियसली चर्चा चाललेली. इंडिया आघाडीच्या कन्व्हेअर म्हणजे संयोजक पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची शक्यता आहे, चर्चा कितपत खरी आहे? आज सगळ्या वर्तमानपत्रात त्या बातम्या तुम्हीही वाचल्या असतील. आणि खडगे साहेब किंवा कोणीही जो ह्या राज्याचं आणि देशाचं निष्ठेने लोकप्रतिनिधी आणि सेवा करेल आणि संविधानाच्या चौकटीत राहून दडपशाही दूर करेल अशी व्यक्ती इंडियाच्या माध्यमातून ह्या देशासमोर दिली जाईल. तरी शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीला अजून जरी वेळ असला तरी भाजपकडनं सातत्याने 45+45+ हा नारा दिला जातोय, महाविकास आघाडीकडनं साधारणपणे किती सीटवर आपण विजय मिळवा असेल? आता एक प्रायमरी म्हणून आम्ही कॉन्फिडंट आहोत, पण आम्ही ओव्हर कॉन्फिडंट कधीच नसतो आणि ते नेहमी नंबर्सच्याच गेममध्ये अडकलेले असतात. त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही आणि म्हणजे 45 म्हणतात हेच कमी आहे, ते म्हणजे 48 वर 50 पण आणतील असंही म्हणतील त्याच्यामध्ये.